कायदेविषयक जनजागृतीसाठी शिबिरांच्या आयोजनाची गरज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचे प्रतिपादन देवलापूर येथे विधी सेवा व शासकीय योजना महाशिबिर उत्साहात सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध कायदेशीर तरतुदी आहेत मात्र अज्ञानामुळे नागरिकांना या कायद्याची पुरेशी माहिती होत नाही त्यामुळे कायदेविषयक जनजागृतीसाठी शिबिराच्या आयोजनाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी ये आज येथे केले रामटेक तालुक्यातील कट्टा देवलापार येथे अखिल भारतीय ये जनजागृती अभियानाअंतर्गत नागरिकांचे सक्षमीकरण वाहक हमारा तो भी है ॲट द रेट या उपक्रमाचा समारोप करण्यात आला तसेच विधी सेवा व शासकीय योजना महाशिबिराचे आयोजन करण्यात आले जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी न्यायमूर्ती शुक्रे बोलत होते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस बी अग्रवाल जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजय आनंद सिंगुरी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विश्वविद्यालयाचे कुलगुरू विजेंदर कुमार यांच्यासह विधी क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकारी कट्टा देवलापूर येथील नागरिक प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी यावेळी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची व आजच्या शिबिराच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली शहरातील नागरिकांना कायदेशीर बाबींची यापैकी जागरूकता व माहिती नसते मात्र ग्रामीण भागात पाहिजेत अशी जागृती अद्याप झालेली नाही त्यामुळे ग्रामीण भागात विविध योजना व कायदेविषयक जागृती होण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी श्री इटनकर यावेळी बोलताना म्हणाले प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक मंडळात हा उप कार्यक्रम राबवण्यात येणार आहे दरम्यान यावेळी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात स्वरूपात विविध योजनांच्या लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यात जातीचे दाखले वनहक्क पट्टे जातीचे प्रमाणपत्र जॉब कार्ड राशन कार्ड ट्रॅक्टर आदींचे वाटप मांडेवरांच्या हस्ते करण्यात आले एबी न्यूज मराठीसाठी नागपूरहून देवेंद्र मुरकुटे